माजी मंत्री तथा दैनिक लोकमतचे चिफिन एडिटर श्री राजेंद्र दरडा हे परळी शहरात आले होते. परळी येथे आल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून त्यांनी दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी राजेंद्र दरडा यांचे स्वागत केले. त्याचबरोबर वैद्यनाथाची प्रतिमा देऊन वैद्यनाथाचा आशीर्वाद दिला. राजेंद्र दरडा यांचे आगमन चेंबरी रेस्ट हाऊस येथे झाले. यावेळी त्यांचे स्वागत दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खताळ, परळीचे प्रतिनिधी संजय खाकरे, अंबाजोगाईचे प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर आदींनी केले. त्याचप्रमाणे परळी येथे राजेंद्र दरडा यांचे विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही स्वागत केले. वाकेकर यांच्या निवासस्थानी राजेंद्र दरडा यांनी भेट दिली. यावेळी विजय वाकेकर, डॉक्टर वाकेकर आदींनी त्यांचे स्वागत केले. वैद्यनाथ औद्योगिक वसाहत येथेही राजेंद्र दरडा यांनी भेट दिली. यावेळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रतन कोठारी व संचालकांनी त्यांचा सत्कार केला. माजी मंत्री राजेंद्र दरडा हे परळी येथील चंदुलाल बियाणी यांचे सुपुत्र अभिषेक व प्रियंका या नवदाम्पत्याच्या स्वागत समारोहाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. अभिषेक व प्रियंका या नवदाम्पत्याला त्यांनी आशीर्वाद प्रदान केले. त्याचबरोबर बियाणी परिवाराशी असलेला स्नेह त्या निमित्ताने ते परळी शहरात आले होते. परळी शहरातील विविध क्षेत्राची माहिती त्यांनी यावेळी घेतली. त्याचबरोबर परळीशी जुना स्नेहभाव असल्याची भावना व्यक्त करत परळीतील जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आपले स्नेही असलेले सुवालाल वाकेकर यांचीही आवर्जून त्यांनी आठवण काढली.